ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सर्वप्रथम मी आलेले पत्रकार बांधवांचा आभार मानतो। एका 4-5 दिवसापासून सोलापूर शहरात एक नौटंकी चालू आहे सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची। सत्ताधाऱ्यांनी नौटंकी केले, स्मार्ट सिटीच्या ऑफिसला जाऊन आंदोलन केले। हे त्यांची नरेंद्र मोदीचा स्वप्न आहे स्मार्ट सिटीचा, त्यांनी त्याचे क्रेडिट घेण्याऐवजी त्यांनी स्वतः तिथे जाऊन आंदोलन केले आणि 4.5 वर्ष महापालिकेत एकही विरोधक नव्हता, विरोधकच नव्हतो। माझं असं म्हणणं आहे की महापालिकेत विरोधकच नव्हते। ते 4.5 वर्ष यांनी ॲडजस्टमेंट करून चालवलं होतं आणि एक निवडणूक लागल्याच्या 6 महिन्यापूर्वी त्यांनी इस्टंटबाजी करत आहे की आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे। आपण पत्रकार बांधू नेहमी बघत असता की महापालिकेत हे सर्व ॲडजस्टमेंटमध्ये चालतात आणि आता याने सांगतात की आम्ही गाढव मोर्चा काढू। गाढव मोर्चा तुम्ही नक्की काढा, कधी काढायचं होतं? ज्यावेळी जनतेवर उपकर लावला गेला 6,000 ते 15,000 पर्यंत भुर्दंड जनतेवर लावला, त्यावेळी तुम्हाला गाढव मोर्चा काढायला पाहिजे होता, त्या तुम्ही त्यावेळी काढला नाही। तुम्ही गाढव मोर्चा काढा, तुम्ही केव्हा काढायचा होता? ज्यावेळी शहराला 4 दिवसाआड पाणी मिळतंय त्यावेळी तुम्ही गाढव मोर्चा काढायला पाहिजे होता। वेळेवर विकास निधी मिळाली नाही, शहराचा विकास थांबलाय, त्यावेळी तुम्ही गाढव मोर्चा काढायला पाहिजे होता, परंतु त्यावेळी तुम्ही काढला नाही। आणि सत्ताधारी हे तर आहे ना, यांच्याकडे एक अभ्यासू आक्रमक नगरसेवक नाही, त्यांच्या प्रशासनावर वचक नाही। आपण बघत आहे प्रशासन यांचं ऐकत नाही। एकेकाळी तर महापौरांचा स्टेटमेंट होता की महापौर साहेब आयुक्त साहेबांना आदेश देण्याऐवजी त्यांनी विनंती करते की माझी विनंती आहे साहेब, हे करा, तुम्ही आदेश द्यायला पाहिजे। तुमच्यात धमक नाही, वचक नाही सत्ता चालवण्यासाठी। आणि जनता तुम्हाला एक हाती निवडून दिले, तुमच्या हाती सत्ता दिली, तुमच्या पहिल्यांदा तुमच्याकडे सत्ता आली होती, तुम्हाला ते सांभाळता आला नाही।